या ठिकाणी मिळतात 26 प्रकारचे लाडू, तेही एकाच ठिकाणी. अगदी बरोबर ऐकलं. डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या रामनगर येथे कानिटकर लाडू हे 26 प्रकारच्या वेगवेगळ्या आणि खमंग लाडूंसाठी खूप प्रसिद्ध आहेत. दिवाळीच्या दिवसात तर कानिटकर लाडू मधून 8,000 अधिक लाडूंची विक्री होते. एका मराठी कुटुंबाने सुरू केलेले हे कानिटकर लाडू आता फक्त डोंबिवलीतच नव्हे तर दादर, बदलापूर, ठाणे या ठिकाणी सुद्धा सुरू झाले आहे. यांच्या इथे तब्बल 26 प्रकारच्या लाडूंमध्ये बुंदी लाडू, मोतीचूर लाडू, गुळपापडी लाडू, चुरमा लाडू, सप्तधान्याचा लाडू, मेथीचे लाडू, बेसन लाडू, ड्रायफ्रूट लाडू, रवा नारळ लाडू या सगळ्यांचा समावेश आहे. या लाडूंची किंमत फक्त 20 रुपयांपासून सुरू होते. विशेष म्हणजे डायट फॉलो करणाऱ्यांना इथे डायट लाडू सुद्धा मिळतील. श्रीजय कानिटकर यांनी व त्यांच्या वडिलांनी मिळून 2017 साली या व्यवसायाला सुरुवात केली. सध्या श्रीजय या दुकानाचे कामकाज पाहत असून त्यांची इंजिनिअरिंग पूर्ण झालेली आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये नोकरी करण्यापेक्षा स्वतःला आवडेल अशा क्षेत्रात व्यवसाय करावा याच उद्देशाने श्रीजय व त्यांच्या पत्नी हा व्यवसाय सांभाळत आहेत. नमस्कार मंडळी, सध्या आपण डोंबिवली मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या कानिटकर लाडू येथे आलेलो आहोत. आपण त्यांचे इथे सर्वे सर्व आहे, त्यांची संवाद साधूयात. नमस्कार सर, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव श्रीजय संजय कानिटकर. दुकानाचं नाव काय आणि डोंबिवलीचा पत्ता काय? दुकानाचं नाव आहे कानिटकर्स लाडू आणि डोंबिवलीचा पत्ता आहे रामनगरला कोटक महिंद्रा बँकेच्या बाजूला चिपळूणकर रोड. इतर कुठे कुठे ब्रांचेस आहेत आणि त्याचा एक साधारण पत्ता काय? आमची ठाण्याला नवपाळ्याला ब्रांचेस आहे, आता दादरलाही उघडलंय. डीएल वैद्य रोडला आहे, स्वामी समर्थ मठाची गल्ली. कल्याणला आहे खडकपाडा सर्कलला आणि बदलापूरला आहे गोळेवाडी. तुम्ही जेव्हा लाडू मेकिंग करता तेव्हा त्याच्यामध्ये साधारण काय वापरता, म्हणजे तुपातले असतात कशातले? आपली स्पेशालिटी आहे की आपण 100% साजूक तूप वापरतो लाडू मध्ये. शून्य वेसळ असते आणि साजूक तूप असतं ते पण लोकल वेंडर्स नसतं. आमच्याकडे 26 प्रकारचे लाडू मिळतात, त्यामध्ये काय काय व्हरायटी आणि स्पेशालिटी? मगाशी मी ज्याप्रमाणे म्हणलं, कानिटकर लाडू म्हणून हे दुकान ओळखलं जातं. आमच्या दुकानाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे फक्त लाडू विकतो आम्ही. दिवाळी फराळ असतो पण बाकी आम्ही 365 दिवस 26 प्रकारचे लाडू विकतो. आणि त्याच्यात बरेच म्हणजे काही पौष्टिक लाडू असतात, काही हौसेला गिफ्टिंगला द्यायचे लाडू असतात, काही बाळंतिणींना डिलिव्हरी नंतर खायचे लाडू असतात, काही झिरो ऍडेड शुगरचे लाडू आहेत, काही आमच्याकडे मिलेट्स मध्ये आपण 3 प्रकार देतो. दिवाळीच्या 2 आठवड्यांमध्ये या व्यवसायातून तरी साधारण फायदा होतो का? फायदा आम्हाला या व्यवसायात म्हणजे असं आता 7 वर्ष झालेत आणि एकही दिवस असा गेलेला नाहीये की आम्हाला फायदा झालेला नाहीये. 365 ते 365 दिवस आमच्याकडे गिरायकांची गर्दी असते. दिवाळीत जो म्हणू तो आपण बोनस धंदा आपण म्हणू शकतो त्याला. पण उन्हाळ्यात पण लोक थंड शरीराला वाटावं म्हणून नाचणी, रवा गुलकंद, इवन उन्हाळा स्पेशल रवा आंबा हेही लाडू आपल्याला खायला येतात. थंडीमध्ये डिंक मेथी हे लाडू खायला येतात. पावसाळ्यामध्ये मुगाचे लाडू, परत मेथीचे लाडू, इम्युनिटी वाढवायला ते खायला येतात. त्यामुळे आपल्याला टचवूड कुठेही धंद्याचं हे नाहीये, गिरायकांचा आपल्याला खूप छान सपोर्ट आहे. डोंबिवलीकरांचा प्रतिसाद कसा? डोंबिवलीकरांचा प्रतिसाद खूपच छान आहे. एवन प्रतिसाद असं मी ज्याला म्हणेन, कारण डोंबिवलीकरांनी उचलून धरलंय आम्हाला. अंडाईच्या 2-3 आठवड्यामध्ये पण चालू असतं. साधारण प्रोडक्शनचं बघाल तर आम्ही दिवसाला सध्या 8,000 ते 10,000 लाडू बनवते. मग डोंबिवलीकर वाट कसली पाहताय? या दिवाळीत नक्की कानिटकर लाडूला भेट द्या आणि 26 प्रकारच्या साजूक तुपातल्या लाडूंची चव चाखा. साक्षी पाटील, लोकल 18, डोंबिवली.